तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. नमस्कार, मी गायक मंदार पिलवलकर. तुम्ही मला सूरनवाद ह्या सणामध्ये पाहिलं असेल, ऐकलं असेल. मी येतोय 22 डिसेंबरला 6 वाजता श्री लोकनेते रामशेठ ठाकूरजी यांनी आयोजित केलेल्या रामबाग लोकार्पण सोहळ्यामध्ये. आणि त्याचं ठिकाण आहे म्हसेश्वर मंदिर, रामबाग, न्हावेखाडी येथे. खूप सुंदर गाणी, खूप मस्त मस्त नृत्य आणि हास्याचा डबल वार, असं पूर्णपणे एक एंटरटेनिंग असा एक कार्यक्रम आहे. सो तुम्ही सर्व या, आम्ही येतोय तुम्हाला हसवायला, नाचवायला. सो तुम्ही सगळे याल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी कल्याणची चुलबुली शिवानी. हास्य जत्रेतून तुम्ही मला बघतच असाल, पण मी तुम्हाला प्रत्यक्षात भेटायला येणार आहे 22 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता. माजी खासदार आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आयोजित रामबाग लोकार्पण सोहळा न्हावे खाडी येथे, आणि मी तिथे तुम्हाला भेटायला येणार आहे. तर तुम्ही मला बघायला, मला भेटायला नक्की या. आपण खूप मज्जा करू, खूप एन्जॉय करू आणि दंगा घालू. थँक्यू सो मच. नमस्कार, मी हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे. याल तर हसाल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण मला ओळखता. आणि मी येतोय सन्माननीय रामशेठ ठाकूर आयोजित रामबाग लोकार्पण सोहळा या सांस्कृतिक कार्यक्रमात हिंदी मराठी गाण्यांबरोबरच हास्याचा डबल बार घेऊन 22 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता आम्ही सर्व कलाकार आपल्या भेटीला येतोय. सो चला तर भेटूया आणि धमाल करूया. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार रसिक हो, मी श्वेता सुरेश ठाकूर, सूर नवाध्यास नवा सीझन 5 फेम. मी येते तुमचं मनोरंजन करायला येत्या 22 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:30 वाजता. आपले माजी खासदार लोकनेते श्री रामशेठ ठाकूर यांनी एक भव्य दिव्य सोहळा आयोजित केला आहे, रामबाग लोकार्पण सोहळा. तो पार पडणार आहे आपल्या न्हावेखाडी येथे म्हसेश्वर मंदिराजवळ. तर सगळ्यांनी नक्की आपली उपस्थिती दर्शवा. तिथे आम्ही मराठी, हिंदी तसेच लोकगीत, कोळीगीत अशा बहारदार गाण्यांचा नजराणा घेऊन येत आहोत. आणि त्याचबरोबर नृत्याविष्कार असणार आहेत आणि कॉमेडीचा डबल बार देखील. तर नक्की या, खूप मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवा. आम्हाला तुमचे खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद द्या. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.